उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. साहेबांनी आपल्याला सातत्याने या जिल्ह्याला सांभाळलेलं आहे. 1990 साली मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो आणि विधानसभेमध्ये त्या काळामध्ये मुख्यमंत्री शरदराव पवार साहेब होते आणि साहेब मुख्यमंत्री असताना पहिलंच भाषण मी जे आपल्या बजेटवर केलं त्याच्यामध्ये कोकण रेल्वे संदर्भात मी काही विषय मांडले आणि कोकण रेल्वे लवकर व्हावी आणि कोकण रेल्वे होण्यासाठी काहीतरी आमच्या महाराष्ट्राच्या सरकारने प्रयत्न करावा साहेबांनी प्रयत्न करावा अशा तऱ्हेचा मुद्दा मी त्या पहिल्या भाषणामध्ये मांडला आणि संध्याकाळी मला साहेबांनी बोलवून घेतलं आणि मला सांगितलं प्रवीण त्या दृष्टीने मी पावलं टाकतोय आणि आपल्याला सगळ्यांना सांगतो की जसे मधुदंडवते असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील परंतु कोकण रेल्वेमध्ये शरद पवार साहेबांचा फार मोठं योगदान आहे फार मोठा वाटा आहे. पवार साहेबांनी ताबडतोब हा जो कोकण रेल्वे बोर्ड जो आहे तो आपल्या वर्षा बंगल्यावर केला नुसतं वर्षा बंगल्यावर बोर्ड केला त्याच्यामध्ये मधुदंडवते साहेब जॉर्ज फर्नांडिस त्याचप्रमाणे केरळचे मुख्यमंत्री आपल्या गोव्याचे मुख्यमंत्री अशा सगळ्यांना एकत्रित करून कोकण रेल्वे बोर्ड केला. नुसताच रेल्वे बोर्ड केला नाही तर 100 कोटी रुपये महाराष्ट्राच्या तिजोरीतून या कोकण रेल्वे बोर्डाला दिले. सुरुवात करा हे पैसे घ्या महाराष्ट्राच्या तिजोरीतून आणि कोकण रेल्वेसाठी सुरुवात करा आणि मग हे आपण बोगदे फुटायला लागले कामं व्हायला लागली आणि अशा तऱ्हेने हा आपला नेता आपल्या कोकणच्या पाठी आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पाठीशी कशा तऱ्हेने असतात हे आपल्याला लहानसन उदाहरणाने सुद्धा विक्री दंड सांगितलं. साहेबांनी त्या काळामध्ये मला मंत्री केल्यानंतर फलोत्पादन योजना आणली. मला सांगितलं प्रवीण मुद्दा म्हणून तुला फलोत्पादनचं खातं दिलेलं आहे जास्तीत जास्त फलोत्पादन कसं होईल सगळ्या शेतकऱ्यांना गोडी लावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत 5 गुंठे ज्यांची जमीन आहे त्याला सुद्धा या योजनेमध्ये साहेबांनी घेतलं आणि आपण आज बघतो आहे की 100% अनुदानित योजनेतून 1000 शेतकरी आता आपल्याला मुंबईकडे वाट बघावी लागत नाही. शेतकरी आपल्या पायावर उभा राहिलेला आहे मनी ऑर्डरची गरज नाही आणि त्याचप्रमाणे आता निरनिराळ्या पद्धतीने आपण सगळेजण या साहेबांच्या योजनेमुळे सुखी झालो समृद्ध झालो. शरद पवार साहेबांनी काय नाही केलं आमच्यासाठी घर आकाशात उंच उडत आहे देशाचं नेतृत्व करतात संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व त्याने अनेक वर्ष केलं पण उंच घाण उडत असताना सुद्धा आमच्या जिल्ह्यावर लक्ष आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही आभार मानतो साहेबांचे की आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं केंद्र दिलं. मला त्यावेळेला सांगितलं मंत्री असताना काय करायचं सांग मी सावंतवाडी सांगितलं नाही लक्षात घ्या स्वार्थी माणूस नाही प्रवीण भोसले. मी सांगितलं साहेब पहिल्यांदा जिल्ह्याचं केंद्र उभं करूया तुला काय करायचं ते सांग त्याप्रमाणे करू. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भूमिपूजन आणि उद्घाटन सुद्धा शरद पवार साहेबांनी स्वतः केलेलं आहे आणि सगळ्या जिल्ह्याला आपल्याला एक महत्वाचं केंद्र दिलं. 2 MI टँक बांधला पिण्याच्या सगळ्या गोष्टींची दूरदृष्टी साहेबांची. अरे आर्किटेक्ट सुद्धा ते कानविंदे आणले रंडला माहिती आहे कानविंदे आपल्या दिल्लीचे आणि हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जिल्हा केंद्र कशा तऱ्हेने चांगलं होईल अशा तऱ्हेने साहेबांनी प्रयत्न केले. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले मला 2 वेळा मंत्रिमंडळात घेतला आणि काय केलं पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केलं हे प्रवीण भोसलेसाठी केलेलं नाही आणि त्याने आम्हाला एक विचार दिला तो विचार घेऊन आम्ही अजूनपर्यंत पुढे जात आहोत. तोच विचार आपण नेहमी बघतो आमचे फायर ब्रँड जे आहेत आपले आव्हाड साहेब यांच्या मुखातून आपण नेहमी पाहतो. धर्मनिरपेक्ष हा देश आहे
हा सगळा परिसर जो आहे हा आमचा धर्मनिरपेक्ष आहे, आमचा विचार धर्मनिरपेक्ष आहे आणि त्या अनुषंगाने साहेबांनी सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना एकत्रित केले आणि पुढे घेऊन जात आहे। जिल्ह्याच्या सगळ्या बाबतीमध्ये शरद पवार साहेबांनी लक्ष घातलेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नेत्यांना सुद्धा आता आपण आता पाहतो की सगळे कोकणातले काढा नावं काढा, दीपक केसरकर साहेबांनी प्रवीण भोसले सारख्या माणसाला बाजूला टाकून दिलं, मला टाकलं असं मला वाटलं, जरा वाईट वाटलं, परंतु त्याला संधी देण्यासाठी ते करावं लागलं, दिली संधी आहे काय बरोबर। राष्ट्रवादीतून शिवसेनेत पळाले कारण नसताना, कारण काय तर तिकडे मतदार त्या बाजूला तोंड उभे करून आहेत, आपण निवडून आलं पाहिजे, तिकडे उडी मारली पाहिजे, विसरलं शरद पवार गेला त्यांच्यामध्ये शिवसेनेमध्ये, शिवसेनेनं उडी मारली गेला शिंदे गटामध्ये, आणि काल तर तुम्ही त्याचा व्हिडिओ बघितला असं सगळ्यांनी जिल्ह्यात पाहिला आहे, सगळ्यांनी जिल्ह्यात पाहिलेला आहे। अजित पवार मुख्यमंत्री झाल्याबरोबर हा त्याच्या पाठून अजित पवारच्या पाठून भुके द्यायला धावतो आहे आणि लोकांची प्रतिक्रिया काय तर हा माणूस म्हणजे किती लाचार होऊ शकतो पदासाठी। आता अजित दादा आलेले आहेत आणि अजित दादा जर समजा हे शिंदे घसरले त्यांच्या विरुद्ध जर निर्णय केला 16 आमदारांच्या विरुद्ध आणि तर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर माझी वर्णी लागली पाहिजे, अशा तऱ्हेचे विचार घेऊन स्वार्थी विचार घेऊन शरद पवारना सातत्याने फसवलं। दुसरे सुनीलजी तटकरे, अरे वारे वा, कुठली पदं त्यांना दिली नाही, महाराष्ट्राची महत्त्वाची सगळी पदं त्याला दिली, त्याच्याचबरोबर आपले उदय सामंत आमच्या जिल्ह्याचे आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम जरी असलं तरीसुद्धा उदय नाही करायला नको, उदय सामंत दिले। त्याचप्रमाणे आमचे शेखर लिटल त्यांची म्हटलं लिटल काय म्हणतात अपेक्षा नव्हती, परंतु डोळ्यात पाणी आणून 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 शेवटी तो सुद्धा तिकडे पळा, परंतु आमचा हा वाद राष्ट्रवादीचा वाद जितेंद्र आव्हाड कोकणातला ठाणे जिल्ह्यातला पवार साहेबांच्या बरोबर आणि पवार साहेबांचे विचार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जातोय आणि आज पहिल्यांदाच जर त्यांनी कुठून सुरुवात केली असेल आपल्या स्वतःच्या दौऱ्याची तर ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केली म्हणून मनसे आपले आभार मानतो आणि आपल्या शरद पवार साहेबांना आपण सगळे त्यांच्या पाठीशी आहोत हे सांगायला नको। त्याचप्रमाणे आमच्या अर्चनाताई घाले मॅडम यांनी आपल्याला सगळ्या साहेबांच्या बाबतीत अनेक विचार मांडले, 50% अनुदान किंवा रिझर्वेशन जे आहे ते महिलांना द्यावं, त्याच्यातून साहेबांनी बघा आता उद्या त्यांना सुद्धा एक मोठी जबाबदारी द्यायची साहेबांच्या मनात आहे, महिलांच्या बद्दल भगिनींच्या बद्दल मनापासून त्या वर गेल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत, काय केलं पाहिजे अशा साहेब आमचे आणि त्या साहेबांना आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी राहूया आणि ते अनेकांनी सांगितलं त्याप्रमाणे जे गेले ते गेले हा शब्द शरद पवार साहेबांनी मला सांगितलं, जे गेले ते गेले प्रवीण, आता आपण नव्याने राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा पक्ष उभा करूया आणि त्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।